नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता दहावी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक पाच डी सी पॉवर सप्लाय यामधील उपघटक पाहणार आहोत रेक्टिफायरची रचना प्रकार व कार्यपद्धती चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात मग सर्वप्रथम पाहूयात आपण रेक्टिफिकेशन किंवा रेक्टिफायर म्हणजे काय अल्टरनेटिंग प्रवाह किंवा व्होल्टेजचे ए सी सप्लायचे डायरेक्ट प्रवाह किंवा व्होल्टेजमध्ये म्हणजे डी सी सप्लायमध्ये रूपांतरण केले जाते या प्रक्रियेस रेक्टिफिकेशन असे म्हणतात जे साधन ए सी सप्लायचे रूपांतरण डी सी सप्लायमध्ये करते त्यास आँस, रेक्टिफायर असे म्हणतात या रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर क्रिस्टल किंवा सेमी कंडक्टर म्हणून डायोड कॅपॅसिटर या असा इत्यादी साधनांचा वापर केला जातो क्रिस्टल किंवा सेमी कंडक्टर डायोडमधून विद्युत प्रवाह एकाच दिशेने वाहत असतो व रेक्टिफायर सर्किटमध्ये हा महत्त्वाचा घटक आहे डायोड हा रेक्टिफायरमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे ठीक आहे ज्या वेळेला ए सी सप्लायचे रूपांतरण डी सी सप्लायमध्ये केले जाते अशा प्रक्रियेला आपण रेक्टिफिकेशन असे म्हणतो आणि रेक्टिफायर म्हणजे काय तर डी सी ए सी सप्लायचे डी सी सप्लायमध्ये रूपांतरण करणाऱ्या घटकास आपण रेक्टिफायर असे म्हटले जाते चला तर मग पुढं पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो रेक्टिफायरचे दोन प्रकार पडतात एक आहे हाफ थाम्ते थाम्ते है, वेव रेक्टिफायर आणि दुसरा आहे फुल वेव रेक्टिफायर आता रेक्टिफायरमध्ये हाफ वेव रेक्टिफायर फुल वेव रेक्टिफायर फुल वेव रेक्टिफायरचे दोन प्रकार पडतात एक आहे सेंटर टॅप रेक्टिफायर आणि दुसरा आहे ब्रिज रेक्टिफायर ते आपण कुठले आहेत आपण आज पाहणार आहोत नंबर एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर बघा ही आकृती दाखवलेली या ठिकाणी ए सी सप्लाय एसी सप्लाय मध्ये ही प्रायमरी वाइंडिंग आहे ज्याला आपण इनपुट सप्लाय असे म्हणतो इकडच्या बाजूला जे आहे ते सेकंडरी वाइंडिंग आहे मध्ये कोर आहेत ही सेकंडरी वाईंडिंग आहे सेकंडरी वाइंडिंगच्या एका टोकाला आपण या ठिकाणी डायोड लावलेला आहे या ठिकाणी रेजिस्टन किंवा लोड लावलेला आहे आणि ह्या बाजूला आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा पद्धतीने डी सी सप्लाय या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे म्हणजे यामध्ये हाफ येओ रेक्टिफायर म्हणजे जे सायकलचा जो फेरा पूर्ण होतो त्याला एक सायकलचा फेरा पूर्ण होणे याला एक सायकल असे म्हणतात मात्र याच्यामध्ये दोन प्रकार आहेत ही जी सायकल आहे ह्या सायकलमध्ये आपल्याला दिसेल की पॉझिटिव्ह मॅक्झिममला ज्या वेळेला वर जातो त्यावेळेस पॉझिटिव्ह मॅक्झिमम इथे शून्य होतो आणि परत हे निगेटिव्ह मॅक्झिममला येतो निगेटिव्ह मॅक्झिममकडून कडून परत शून्य परत पॅ पॉझिटिव्ह मॅक्झिमम म्हणजेच या डायोडमध्ये हाफ फेओ रेक्टिफायरमध्ये या रेक्टिफायरच्या साह्यानं फक्त ही अर्धी सायकल आणि त्यानंतरची निगेटिव्ह न घेता ही पॉझिटिव्ह ही अर्धी सायकल अशा पद्धतीनं आपल्याला आउटपुट डी सी सप्लाय ह्या ठिकाणी मिळणार आहे डी सी आउटपुट अशा पद्धतीने मिळणार आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मॅक्झिममच्या पॉझिटिव्ह मॅक्झिममच्या सायकलचा हाफ हाफ फेरा हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी सेकंडरीचे दोन्ही टोके या ठिकाणी जोडलेले आहेत ठीक आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा ठिकाणी आपल्याला मिळून जाईल पुढं पाहूयात आपण आकृती क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजेच मागच्याच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर क्रि एक क्रिस्टल किंवा सेमी कंडक्टर म्हणून डायोड वापरलेला असतो या रेक्टिफायरमध्ये ए सी सप्लायच्या प्रत्येक ए सी सायकलपैकी अर्ध्या सायकलचे रूपांतरण हे डी सी सप्लायमध्ये केले जाते म्हणून त्यास केवळ हाफ वेव रेक्टिफायर असे म्हणतात म्हणजे याच्यामध्ये दाखवलेलं आहे साधा आपला ट्रान्सफॉर्मर आहे जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे तो इथं दाखवलेला आहे स्टेपडाऊन ट्रान्सफॉर्मरच्या या बाजूला आपल्याला एक क्रिस्टल किंवा सेमी कंडक्टर म्हणून डायोडचा वापर केलेला आहे डायोडची जोडणी ॲनोड व कॅथोड अॅनोड व कॅथोड अशा पद्धतीनेची जोडणी केलेली असते ठीक आहे आणि मध्ये लोड लावलेला आहे म्हणजे रेजिस्टन्स लावलेला आहे ए सी सायकलच्या प्रत्येक सायकल फेऱ्यापैकी फक्त पॉझिटिव्ह फेऱ्यांचाच या ठिकाणी डी सी सप्लायमध्ये रूपांतरण केले जाते म्हणून यास हा फेओ रेक्टिफायर असे म्हणतात हा फेओ रेक्टिफायरमध्ये एकाच डायोडचा उपयोग केलेला असतो यामध्ये एकच डायोड लावलेला म्हणून एकाच डायोडचा उपयोग केलेला असतो इनपुट ए सी सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकलच्या वेळी डायोड फॉरवर्ड बायस म्हणून काम करण्यात फॉरवर्ड बायसमध्ये येतो व विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होते व इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी वेळी हा डायोड रिवर्स बायस म्हणून काम करतो हा पॉझिटिव्ह सायकलच्या वेळी ज्या वेळेला पॉझिटिव्ह सायकल आहे त्यावेळेला हा फॉरवर्ड बायसमध्ये काम करतो ज्यावेळी निगेटिव्ह सायकल आहे त्यावेळेला हा रिव्हर्स बायसमध्ये काम करतो म्हणून त्यामध्ये प्रवाह वाहत नाही मध्ये येतो व विद्युत प्रवाह वाहत नाही त्यामुळे आउटपुटला व्होल्टेज शून्य मिळते डायोडला ए सी प्रवाहाची एक पूर्ण सायकल पुरविली जाते तेव्हा हा डायोड फक्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जे आहेत ते तो घेतो पॉझिटिव्ह सायकलचा फेरास तो घेतला जातो पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेस डायोड विद्युत प्रवाह वाहून नेतो आणि प्रवाहाची दिशा ही एकसारखी असते हाफ फेओ रेक्टिफायर हे ए सी सायकलच्या ए सीच्या एकूण सायकलपैकी अर्ध्या सायकलकरिता पावर पुरविते म्हणून हाफ फेओ रेक्टिफायर कमी आउटपुट देते या रेक्टिफायरची उच्चतम कार्यक्षमता अंदाजे चाळीस टक्के एवढीच असते ह्या हाफ फेओ रेक्टिफायरला फक्त पॉझिटिव्ह सायकलच्याच हाफ फेऱ्याचा हा डी सीमध्ये रूपांतरण करतो मात्र निगेटिव्ह सायकलच्या फेरेचं रूपांतरण करत नाही म्हणून यास काय होते अर्ध्या सायकल करतात पॉवर पुरविले अर्ध्या सायकलची ही पुरविते म्हणून यास हाफ रेक्टिफायर कमी आउटपुट देतं आणि याची कार्यक्षमता फक्त ही चाळीस टक्के एवढीच आहे या रेक्टिफायरपासून मिळणारे आउटपुट हे अशुद्ध डी सी सप्लाय स्वरूपाचे असते या डी सी सप्लाय आउटपुटमध्ये ए सी इनपुट सप्लायचे काही घटक म्हणजे रिपल्स म्हणजे ए सी सप्लायचे काही घटक आलेले असतात म्हणून त्यास अशुद्ध डी सी सप्लाय असे म्हणतात अशुद्ध डी सी सप्लाय पूर्णपणे शुद्ध डी सी सप्लायमध्ये रूपांतरण करण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर करतात म्हणजे आपण पाहिले रे एसी ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी वापरलेला आहे ए सी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे जास्त व्होल्टेज घेऊन कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमधून सुद्धा एसीचे रूपांतर फक्त सीमध्येच केलं जातं याला डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला डायोड किंवा याला रेक्टिफिकेशनसुद्धा असे म्हणतात किंवा डायोडचा वापर करून आपल्याला रेक्टिफायरसुद्धा म्हणतात की ज्याने आपल्याला डी सीमध्ये रूपांतरण केलं जातं मात्र डी सीमध्ये हे शुद्ध स्वरूपात रूपांतरण करण्यासाठी एका फिल्टर सर्किटची आवश्यकता असते ती जोडल्यानंतरच शुद्ध स्वरूपात डीसी सप्लाय स्वरूपात आपल्याला सप्लाय मिळून जाईल आता फुल वेव रेक्टिफायर। फुल वेव रेक्टिफायर 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 म्हणजे काय जे सप्लायच्या प्रत्येक सायकलचे रूपांतरण हे मध्ये करते त्यास फुल वेव रेक्टिफायर असे म्हटले जाते जे रेक्टिफायर एसी सायकलच्या ज्या पॉझिटिव्ह मॅक्झिमम आणि निगेटिव्ह मॅक्झिमम या दोन्ही सायकलचे रूपांतरण डीसी मध्ये करते त्याला आपण फुल वेव रेक्टिफायर असे म्हणू याची उच्चतम कार्यक्षमता अंदाजे एक्क्याऐंशी पॉईंट दोन टक्के एवढी असून रेक्टिफायरमध्ये आउटपुटला ए सी घटक म्हणजे रिपल्स हा फेव रेक्टिफायरच्या तुलनेत कमी असतात म्हणजे याच्यामध्ये रिपल्स जे आहेत कमी असतात म्हणून याची कार्यक्षमता देखील जास्त असते फुल रेक्टिफायर रेक्टिफायरचे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ट्रान्स ट्रान्सफॉर्मरच्या वापरून खालील दोन प्रकार पडतात कुठले कुठले दोन प्रकार आहेत एक सेंटर टॅप वेव रेक्टिफायर दुसरा आहे ब्रिज रेक्टिफायर आता फुल वेव रेक्टिफायरमध्ये ए सी सायकलच्या दोन्ही सायकलचे रूपांतरण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकलचे रूपांतरण हे डी सीमध्ये केले जाते म्हणून यास वेव रेक्टिफायर असे म्हणतात आणि या वेव्ह रेक्टिफायरचे आणखी दोन प्रकार आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर ज्या पूर्वीच्या आपण याच्यामध्ये पाहिलं होतं त्याचे आता दोन प्रकार हे वेगवेगळे आहेत ते आपण पाहणार आहोत आता बघूयात नंबर एक सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर सेंटर टॅप फुलवेअर रेक्टिफायरचा अर्थ काय आणि तो कशा पद्धतीने असतो या रेक्टिफायरमध्ये साध्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरऐवजी सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफर वापरलेला असतो बघा या रेक्टिफायरमध्ये ही साधा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी दाखवलं आहे साधा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन म्हणजे या ठिकाणी इनपुट सप्लाय या ठिकाणी आउटपुट सप्लाय आहे ही याला आपण प्रायमरी म्हणू याला सेकंडरी म्हणू आणि याच्यामध्ये कोअर आहेत या सेकंडरीमध्ये विद्युत प्रवाह वाहू लागेल आणि स्टेप डाऊन हा ट्रान्सफॉर्मर आहे हा साध्या स्वरूपातला ट्रान्सफॉर्मर आहे ह्याच इथे काय दाखवलेलं आहे सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर इथं सेंटर काढलेलं आहे सेंटर आणि याची टॅपिंग काढलेली आहे बाहेर म्हणून सेंटर टॅप स्टेप 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 डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हटलेलं आहे प्रायमरी जशाला तश ज्याप्रमाणे से साध्या वाइंडिंगचे ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग असते कोवर असतात आणि सेकंडरीमध्ये टॅप बाहेर काढलेले ज्याप्रमाणे आपण बाजारामध्ये पाहतो बारा झिरो बारा किंवा सहा झिरो सहा अशा प्रकारचे जे ट्रान्सफॉर्मर असतात ते अशा पद्धतीने असतात यामध्ये वरची पॉझिटिव्ह सायकल असते त्या सायकलचेही रूपांतरण केले जाते निगेटिव्ह सायकलचेही रूपांतरण हे केले जाते म्हणून याला स्टेप डाऊन किंवा याच्यामध्ये सेंटर टॅप सेंटर काढलेली असते ठीक आहे आता पुढे पाहूयात आपण खाली दर्शवलेल्या आकृतीमध्ये दोन मध्ये साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यातील फरक दर्शवला आहे आपल्याला बाह्यदर्शनी भागात आपल्याला दिसून जाईल फरक कशा पद्धतीनेचं वाईंडिंगमध्ये फरक आहे हे आपण पाहिलेले पुढं पाहूयात आता स्टे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आता या रेक्टिफायरची रचना कशा पद्धतीने असते बघा सेंटर टॅप फुलवेव्ह रेक्टिफायरची रचना आकृती क्रमांक तीनमध्ये दाखविल्याप्रमाणे असते यामध्ये सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व त्याच्या सेकंडरी वाइंडिंगच्या दोन्ही टोकांना अर्ध्या भागांना या जे दोन्ही टोक आहेत त्याच्या अर्ध्या भागांना काय केलेलं आहे दोन्ही टोकांना डायोड वन डायोड टू जोडलेले आहेत म्हणजे सेंटरमध्ये हा सेंटर काढून याला लोड जोडलेला आहे या वाइंडिंगच्या ट्रान्सफॉर्मरच्या सेंटरच्या वाइंडिंगला लोड जोडलेला आहे त्याला रेजिस्टन्स आप म्हणून रेजिस्टन जोडलेला आहे याच्या वरच्या बाजूला हा डी वन नावाचा डायवर्ड जोडला आहे खालच्या बाजूला डी टू नावाचा डायवर्ड जोडलेला आहे दोन डायवर्स जोडलेले दोन्ही डायवर्डचे कॅथॉड व ट्रान्सफॉर्मरचे सेंटर टॉप म्हणजे याचं जे कॅथॉड आणि हे अॅनॉड हे निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह हा निगेटिव हा पॉझिटिव्ह हा या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो या ठिकाणी निगेटिव्ह या ठिकाणी पॉझिटिव्ह या ठिकाणी निगेटिव्ह कॅथॉड व ट्रान्सफॉर्मरचे सेंटर टॅप म्हणजे हे कॅथॉड आणि ट्रान्सफॉर्मरचा हा जो सेंटर टॅप आहे हा सेंटरचा जो भाग आहे हा सेंटर टॅप यामध्ये लोड जोडलेला असतो यामध्ये लोड जोडलेला आहे यामध्ये ना लोड जोडलेला आहे लोड जोडलेला आहे म्हणजे या टो त्या टोकांमध्ये मिळणारे व्होल्टेज रेक्टिफायरचे आउटपुट व्हॉल्टेज म्हणजे ह्या लोड जोडून या ठिकाणी जे मिळणारं व्होल्टेज आहे या ठिकाणी जे मिळणारं व्होल्टेज आहे आपल्याला इकडचं आणि ह्या ठिकाणचं म्हणजे ह्या दोन वाइंडिंगमधले मिळणारं व्होल्टेज हे आपल्याला कसं आहे हे रेक्टिफायरचे आउटपुट व्होल्टेज आहे तसंच त्याप्रमाणे देखील निगेटिवचं सुद्धा निगेटिव्ह सायकलचं सुद्धा दाखवलेलं आहे या ठिकाणाहून मिळणारं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज हे टर्मिनल आणि हा टर्मिनल या ठिकाणचं मिळणारं व्होल्टेज हे आउटपुट व्होल्टेज आहे डी सी आउटपुट व्होल्टेज आता यामध्ये अशा पद्धतीनं बघा पॉझिटिव्ह मॅक्झिमम आणि निगेटिव्ह मॅक्झिमम सायकलचा एक फेरा पूर्ण होण्यासाठी पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम आणि निगेटिव्ह मॅक्झिमम दोन्ही वेळेला सायकल प सतत आपली ए सी प्रवाह हा आपली दिशा आणि किंमत सतत बदलत असतो मग त्यामुळे त्याच्यामध्ये सायकलची निर्मा निर्मिती होते हा पॉझिटिव्ह मॅक्झिमम आणि निगेटिव्ह मॅक्झिममची जी सायकल आहे त्यावेळेला पॉझिटिव्ह मॅक्झिममधे वरच्या बाजूनं डायवर्डमधून प्रवाह वाहील तो फॉरवर्ड बॉयस म्हणून काम करेल हा या बाजूनं प्रवाह वाहणार नाही हा बिलकुल काम करणार नाही म्हणून या ठिकाणाहून आपल्याला प्रवाह हो मिळेल आणि या ठिकाणाहून आपल्याला लोड लोडच्या माध्यमातून देखील प्रवाह मिळेल हा डी सी सप्लाय आपल्याला स्थिर स्वरूपातला डी सी सप्लाय आपल्याला या ठिकाणी मिळेल ज्या वेळेला निगेटिव्ह सायकल चालू होईल त्यावेळेला इकडच्या बाजूनं हा प्रवाह मिळू लागेल आणि या लोडच्या मध्य माध्यमातून इकडूनही प्रवाह मिळू लागेल म्हणजेच हा डी सी आउटपुट आपल्याला याही ठिकाणावर मिळू लागेल म्हणजेच ह्या पूर्ण ए सी सायकलच्या दोन्ही सायकलचे रूपांतरण आपल्याला डी सी सप्लायमध्ये करता येते म्हणून ज्या वेळेला डी सी आउटपुट आपल्याला सप्लाय मिळेल तो हा पिओ रेक्टिफायरमध्ये एक सायकलच्या नंतर ब्रेक झाला होता मात्र इथे ब्रेक झाला नाही आता या ठिकाणी प्रत्येक सायकलचा पॉझिटिव्ह मॅक्झिममच्या सायकलचा निगेटिव्ह मॅक्झिमम सायकलचा प्रवाह आपण घेऊन डी सी सप्लायमध्ये रूपांतरण केलेलं आहे म्हणजे डी सी आउटपुट अशा पद्धतीने आपल्याला मिळेल आता इनपुट एसी सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी डायोड डी वन म्हणजे हा डी वन डी वन काय होतो फॉरवर्ड बायसमध्ये येतो म्हणजे इनपुट सप्लाय म्हणजे ज्या वेळेला पॉझिटिव्ह सायकलचा फेरा चालू होतो त्यावेळेला हा डायोड डी वन कार्यान्वित होतो फॉरॉड बायसमध्ये येतो व डी वनमधून प्रवाह विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि डायोड डी टूमधून विद्युत प्रवाह वाहणार नाही म्हणजे हा डी टूमधून प्रवाह वाहणार नाही आहे प्रवाह डी वन ट्रान्सफॉर्मर डी टूमधून प्रवाह वाहणार नाही प्रवाह हा डायोड प्रवा प्रवा हा डी वन ट्रान्सफार हा डी वन जो ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅप म्हणजे डी वन आणि हा सेंटर टॅप टर्मिनलमधून वाहतो या दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉस डी सी व्होल्टेज मिळते म्हणजे या लोडच्या इथे आणि या ठिकाणा डी वनमधून जे मिळणारं व्होल्टेज आहे ते आपल्याला काय होईल या ठिकाणी आपल्याला डी सी सप्लाय व्होल्टेज मिळेल ठीक आहे इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी आता ही पॉझिटिव्ह सायकल आपण पाहिली पॉझिटिव्ह सायकलच्या वरच्या भागामध्ये आता निगेटिव्ह सायकल ज्या चा वेळेला चा चालू होते ही निगेटिव्ह सायकल चालू होते त्यावेळेला काय होईल या बीमधून प्रवाह वाईल ठीक आहे सी आणि बीमधून आता बघूयात पुढं डी सीई सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळेला डी टू फॉरवर्ड बायसमध्ये काम आ, काम काम करतो डी टू जो आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये येतो व डायोड डी टूमधून विद्युत प्रवाह वाहू लागतो डी टूमधून विद्युत प्रवाह वाहू लागेल आणि डी वनमधून विद्युत प्रवाह वाहणार नाही हा प्रवाह डी टू व ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅप ह्या डी टू आणि या सेंटर टॅपमधून जे टर्मिनलमधून बाहेर निघतो तो आपल्याला डी सी सप्लाय मिळून जाईल अशा रीतीने ए सी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोडमधून विद्युत प्रवाह वाहतो व प्रवाह वाहण्याची दिशा ही एकसारखी असते या रेक्टिफायरची मिळणारे आउटपुट हे अशुद्ध डी सी सप्लाय असते शु अशुद्ध डी सी सप्लायपासून शुद्ध डी सी सप्लाय मिळवण्यासाठी फिल्टरचा वापर करावा लागतो अशुद्ध हा डी सी सप्लाय आहे तो शुद्ध स्वरूपात मिळण्यासाठी आपल्याला फिल्टरचा वापर करावा लागतो पुढं पाहूयात आपण ब्रिज रेक्टिफायर आता ब्रिज रेक्टिफायरमध्ये काय काय केलेलं असतं जे आपण पाहिलं सेंटर टॅप रेक्टिफायर आपण जे पाहिलं ट्रान्सफॉर्मर वापरून आपल्याला डी सी सप्लायमध्ये रूपांतर कराय करता येतं पॉझिटिव्ह सायकलच्या पॉझिटिव्ह मॅक्झिममचे आणि निगेटिव्ह मॅक्झिममचे सुद्धा डी सी सप्लायमध्ये रूपांतरण करता येते त्याचप्रमाणे ह्या ब्रीज रेक्टिफायरचे सुद्धा आपल्याला ब्रीज रेक्टिफायरच्या सहाय्यानंसुद्धा आपल्याला डी सी सप्लायमध्ये रूपांतरण करता येते बघा या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे ए सी सप्लाय ए सी इनपुट सप्लाय या ठिकाणी दिला आहे हे ट्रान्सफॉर्मरच्या कोअर आहेत या ठिकाणी सेकंडरी वाईंडिंगमधून प्रवाह वाहतो हा स्टेपडाऊन प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे हा ए सी सप्लाय दिला असता ए सी सप्लाय स्टेप डाऊनमधून आपल्याला मिळून जाईल पण याची डी सीमध्ये रूपांतरण करण्यासाठी आपल्याला डायोड किंवा अशा पद्धतीनं रेक्टिफायर वापरावं लागेल किंवा ब्रिज रेक्टिफायरची रचना क केलेली आहे हे आता बघूयात आपण ए सी सायकलच्या पॉझिटिव्ह मॅक्झिमम आणि निगेटिव्ह मॅक्झिमम ह्या दोन्हीही सायकलच्या दोन्ही फेऱ्यांचे रूपांतर आहे डी सीमध्ये करण्यासाठी ब्रिज इक्ट्रीफायरची रचना केलेली असते बघा या ठिकाणी प्रायमरीचे सेकंडरीचे दोन्ही टोक अशा पद्धतीने जोडलेले असतात ब्रिज रेक्टिफायरच्या ह्या दोन टोकांना हे सेकंडरीचे दोन्ही टोकं जोडलेले ट्रान्सफॉर्मरचे आणि त्याच्या अॅक्रॉसमध्ये म्हणजे इकडच्या आणि इकडच्या बाजूनं लोड जोडलेला आहे म्हणजे डी सी सप्लाय आपण घेऊ शकतो बाहेर ठीक आहे अशा पद्धतीनेची रचना केलेली असते डा डायो डी वन डी टू डायो डी थ्री डी फोर अशा पद्धतीनेची रचना केलेली आहे लोड जोडलेला आहे डी सी प्रवाह आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल आता बघूयात याची क कशा पद्धतीनेची रचना आहे ब्रिज रेक्टिफायरमध्ये साध्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केलेला असतो इथं जे ट्रान्सफॉर्मर आहे आपल्याला सेंटर टॅप ट्रान्सफ स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर न वापरता साध्या ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे या रेक्टिफायरची फुल व्हेव रेक्टिफायर सारखीच कार्यक्षमता असते अंदाजे एक्क्याऐंशी पॉईंट दोन टक्के असते परंतु रेक्टिफायरमध्ये चार डायोड वापरलेले असतात ह्या रेक्टिफायरमध्ये ब्रिज रेक्टिफायरमध्ये चार प्रकारचे डायोड वापरलेले डी वन डी टू डी थ्री आणि डी फोर आता बघूयात त्याचं हे चारही डायोड आकृती क्रमांक चारमध्ये म्हणजे खालील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे ब्रिज होईल अशा रीतीने जोडलेले असतात इनपुट ए सी सप ए सी व्होल्टेजचे रूपांतरण डी सी व्होल्टेजमध्ये करावयाचे ते ए सी व्होल्टेज हे मधील डायोडच्या विरुद्ध टोकांना ब्रीजच्यामधील डायोडच्या विरुद्ध टोकांना स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत पुरवितात म्हणजे इथे या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या मा मार्फत या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी या ब्रिज रेक्टिफायरला जोडलेले असतात ब्रिजच्या मधील उरलेल्या डायोडच्या दोन विरुद्ध टोकांना हे ब्रिजच्या दोन उरलेले जे टोक आहेत याला काय केलेलं असतं याच्या माध्यमातून लोड जोडलेला असतो विरुद्ध टोकांना लोड जोडतात आणि या लोड रेजिस्टन्स जोडलेला असतो व त्याच्या डी डीसी व्होल्टेज मिळून जाते आपल्याला मग याच्यामध्ये काय होतं डी सी व्होल्टेज हे मिळतं ठीक आहे हे थी आकृतीमध्ये आपल्याला पाहिलेलं आहे हे अशा पद्धतीनेची रचना केलेली असते पुढे पाहूयात आपण आकृती क्रमांक पाचमध्ये दाखविल्याप्रमाणे इनपुट एसी सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी म्हणजे आकृती या खालच्या आकृतीमध्ये पाच क्रमांकामध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी इथे दिसेल की पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी डायोड डी वन डी टू हा फॉरवर्ड बायस म्हणून काम करतो व डायोड डी थ्री डी फोर हा रिवर्स बायस म्हणून काम करतो मध्ये येतो म व विद्युत प्रवाह डी वन लोड आणि डी टूमधून वाहू लागतो म्हणजे डी वन आणि डी टूमधून वाहू लागतो फॉरवर्ड बायस हे दोन्ही काम करतात आता याच्यामध्ये पहा अशा पद्धतीनं सायकल ज्या वेळेला पॉझिटिव्ह मॅक्झिममला असते सेकंडरीमधून प्रवाह वाहतो ट्रान्सफॉर्मरच्या त्यावेळेला पॉझिटिव्ह मॅक्झिममला ज्या वेळेला सायकल असते त्यावेळेला हा ब्रिज रेक्टिफायरच्या वरच्या बाजूनं प्रवाह हा या ठिकाणी जातो या डायोडच्या माध्यमातून डी वन डायोर्ड हा फॉरवर्ड बायस म्हणून काम करून या ठिकाणी लोडला डी सी सप्लाय मिळतो आणि ह्या ठिकाणाहून सर्किट पूर्ण होऊन अशा पद्धतीनं हा डी टू मधून हा पूर्ण पद्धतीने ह्या पद्धतीने सर्किट याचं पूर्ण होतो ठीक आहे हे आपल्याला आलं लक्षात आता आकृती क्रमांक सहामध्ये मध्ये बघूयात काय होतं आकृतीमध्ये आकृती क्रमांक सहामध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट ए सी सप्लायच्या म्हणजे इथं काय होतं निगेटिव्ह मॅक्झिमम सायकल ज्या वेळेला खालच्या बाजूची सायकल चालू होते ती त्यावेळेला निगेटिव्ह प मॅक्झिममची सायकल असते त्यावेळेला ह्या बाजूनं प्रवाह निघतो निघाल्यानंतर हा डी थ्री या फॉरवर्ड बायस म्हणून काम करतो आणि या डी थ्रीमधून प्रवाह वाहून या ठिकाणी डी सी सप्लाय पूर्ण होऊन लोडला मिळून या ठिकाणा मा माध्यमातून डी फोरमधून हाय मंडळ पूर्ण होतं अशा पद्धतीने याची रचना असते पुढे पाहूयात आपण आकृती क्रमांक सहामध्ये म्हणजे आकृती पुढे घेतलेली आणखीन ही आकृती क्रमांक सहामध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी म्हणजे ही निगेटिव्ह सायकल आहे खालची बाजू जी आहे ती निगेटिव्ह आहे निगेटिव्ह सायकलच्या वेळी डी थ्री आणि डी फोर म्हणजे हे डी थ्री आणि डी फोर हे जे जे डायोड जोडलेले आहेत हे डायोड हे फॉरवर्ड बायस म्हणून काम करतात आणि डी वन आणि डी टू हा रिव्हर्स बायसमध्ये येतो म्हणजे याच्यामधून प्रवाह वाहणार नाही या दोन्हीमधून रिव्हर्स बायसमध्ये हा येत असतो ज्या वेळेला रिव्हर्स बाय पॉझिटिव्ह व निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोडमधून विद्युत प्रवाह वाहतो व वा प्रवाह वाहण्याची दिशा ही एकसारखी असते व आउटपुटला पूर्ण काळासाठी राहते म्हणजे ज्या वेळेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमधून प्रवाह वाहतो त्यावेळेला हे पॉझिटिव्हमधून इकडच्या बाजूला वाहतो आणि निगेटिव्हमधून ज्या वेळेला वाहू लागतो त्यावेळेला थ्रीमधून वाहतो ठीक आहे आता यावेळेला ही दिशा काय असते एक असते व आउटपुटला पूर्ण काळासाठी राहते या रेक्टिफायरचे मिळणारे आउटपुट हे अशुद्ध डी सी सप्लाय असते आश। अशुद्ध डी सी सप्लायपासून शुद्ध डी सी सप्लाय मिळवण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर करावा लागतो हे आपण पाहिले ब्रिज रेक्टिफायरचे दोन वेगवेगळ्या आकृतीमध्ये आकृती क्रमांक पाच आणि आकृती क्रमांक सहामध्ये हे आपण दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पॉझिटिव्ह सायकलची ज्यावेळेला पॉझिटिव्ह बाजू असते त्यावेळेला तो कशा पद्धतीने डी वन आणि डी टूमधून प्रवाह वाहतो आणि ज्या वेळेला निगेटिव्ह सायकल असते निगेटिव्ह सायकलमधून ज्या वेळेला डी थ्री आणि डी फोरमधून डायवर्डमधून प्रवाह वाहतो कशा पद्धतीने हे पूर्ण होतं मंडळ हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे आणि लोडला डी सी सप्लाय मिळतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलेलं आहे की आपण रेक्टिफायर म्हणजे काय ए सीचे डी सीमध्ये रूपांतरण करणाऱ्या घटकाला आपण रेक्टिफायर असे म्हणतो या प्रक्रियेला रेक्टिफिकेशन असे म्हटले जाते याच्यामध्ये हाफ वेव रेक्टिफायर आणि फुल वेव रेक्टिफायर अशा प्रकारचे दोन वेगवेगळे भाग पडले जातात यामध्ये फुल वेओ रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप रेक्टिफिके रेक्टिफायर आणि ब्रिज पर रेक्टिफायर हे दोन्ही ब्रिज रेक्टिफायरचे आकृती क्रमांक पाच आणि सहामध्ये आपण विस्तृत स्वरूपामध्ये पाहिलेले आहे पॉझिटिव्ह मॅक्झिममच्या वेळेला काय होतं निगेटिव्ह मॅक्झिममच्या वेळेला काय होतं आणि या डायडोमधून कशा पद्धतीनं प्रवाह हा डी सी स्वरूपात मिळतो हे आपण पाहिलेलं आहे जर पर आतापर्यंत जर तुम्ही आमच्या प्री एस एस सी या वोकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो ताबडतोब सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा बेल आयकॉनवर देखील बटन दावा म्हणजेच तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगोलोग ताबडतोब मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला हे लिहून आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो